पण आपण मराठवाड्यात गेला नाहीत प्रचाराला, जो एक मराठा रोष आहे त्याला फारसं आपल्याला सामोरं जायचं नव्हतं, कारण खास आपल्याला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी होत होता आणि त्यामुळे आपण फारसं मराठवाड्यात प्रचार केला. मराठवाड्यातल्या 8 जागांपैकी 6 जागांवर, 7 जागांवर गेलो. बीडला गेला? फक्त मी बीडला जाऊ शकलो नाही, कारण ज्या दिवशी मला बीडला जायचं होतं त्या दिवशी प्राईम मिनिस्टर साहेबांच्या 2 सभा लागल्या आणि एका सभेत मला जावं लागलं, त्यामुळे मी बीडला जाऊ शकलो नाही. अदरवाईज मी सगळ्या मराठवाड्यात आणि एकेका मतदारसंघात 3-3, 4-4 सभा केल्या. असं आहे की हे खरं आहे की मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला कास्ट पोलरायझेशन पाहायला मिळालं, जे मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक जे आहे ते कुठेतरी डिस्टर्ब करणारं हे कास्ट पोलरायझेशन आहे. मला असं वाटतं की याचा गांभीर्याने विचार सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची दुफळी निर्माण होणं, समाज एकमेकासमोर येऊन उभं राहणं हे काही योग्य नाही आहे. अर्थात हे काही वाईडस्प्रेड नव्हतं, ते 3-4 मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळालं, पण तरी देखील ते दुर्दैवी आहे.